डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारी अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी व्हावी यासाठी महाकर्मभूमी बुद्धविहार नाशिकरोड येथे ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी संतोष कांबळे यांची जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून जयंती जल्लोषात साजरी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सन 2019 सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते समितीच्या मार्गदर्शनाखाली संतोष भाऊ कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीपदी या सर्वांनी माझी निवड केली त्याबद्दल सगळ्यात पहिले मी सर्व समितीचा आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढा मोठा आज संधी दिलेली आहे. आणि मी त्यांनी सांगितल्याप्रमाणेच ही जयंती इतकी थाटामाटात करू तर ती भूतोनं भविष्य होईल याची ग्वाही देतो आणि सगळ्यांबरोबर सगळ्यांच्या हिशोबाने सगळ्यांच्या मनाप्रमाणेच काम करेल. उत्सव समितीचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक सुनील वाघ यांनी इतर कार्यकारिणीची ओळख करून दिली. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने सालाबाजाप्रमाणे ह्यावर्षी अध्यक्षाची निवड झाली. अध्यक्ष जवळजवळ 4 इच्छुक होते परंतु त्यामध्ये 3-4 लोक अध्यक्षासाठी नंतर राहिले आणि त्यामध्ये संतोष कांबळे यांची अध्यक्षपदी निवड झाली. सरचिटणीसपदे प्रेमनाथ पवार यांची निवड झाली आणि कार्याध्यक्षपदी आकाश भालेराव यांची निवड झाली व बाकीचे समिती विविध कार्यकारिणी निवडेल आणि आंबेडकर जयंती उत्सव हा याच्याही पेक्षा जोरात करण्याचा प्रयत्न करेल. या सभेदरम्यान नगरसेवक सुनील वाघ, समाजरक्षक पवन पवार, सुनील कांबळे, संजय भालेराव, दिलीप दासवानी, दिलीप आहिरे, रामबाबा आपठारे, समीर शेख, भारत निकम, अतुल भावसार, विलासराज गायकवाड, सुनील कांबळे, हरीश लभडांगे, शेखर भालेराव, गणेश काळे, किशोर खडताळे, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.